मित्रांनो, MPSC फुले यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत ज्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहेत, तर या परीक्षेबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संदिग्ध अवस्था निर्माण झालेली आहे आणि या अवस्थेचं निरसन करणं किंवा या अवस्थेतून विद्यार्थ्याला बाहेर काढणं, निर्धोक बिनधोक आणि कॉन्फिडेन्शियल वातावरणामध्ये त्या विद्यार्थ्याने परीक्षेला सामोरं जावं, या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओसोबत कंटिन्यू रहा आणि महत्त्वपूर्ण सूचना जाणून घ्या। चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करतो। पहा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत तर त्या ऑनलाईन आहेत। तुम्ही सेंटरला जाऊन परीक्षा देऊ शकता, घरून ती परीक्षा देऊ शकता। या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला अँड्रॉइड फोन, लॅपटॉप, टॅब, त्याचबरोबर कॉम्प्युटर किंवा आणखीन तुमच्याकडं लॅपटॉप वगैरे इतर काही उपकरणं असतील तर त्यांचा वापर करून तुम्ही परीक्षा देऊ शकता। ही परीक्षा देत असताना जर टेक्निकल बाबी तुम्हाला कळत असतील तर फोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असेल तरीही चालेल, फोनमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल तरीही चालेल, फोन किंवा लॅपटॉप किंवा जे काही आत्ता मी तुम्हाला डिव्हाइस सांगितले त्यामध्ये। शिवाय या व्यतिरिक्त जर तुमच्याकडं मॅक OS म्हणजेच ज्याला आपण ॲपल कॉम्प्युटर म्हणतो, ॲपल फोन म्हणतो, तर त्यामध्ये सुद्धा हे व्यवस्थितरित्या चालणार आहे। शिवाय तुमच्याकडं लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम असेल तरीसुद्धा चालेल। ही माहिती का देतो आहे, तर काही विद्यार्थ्यांना टेक्निकल बाबीविषयी शंका असू शकते आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला माहिती देतो आहे। बरं, दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे काय, तर परीक्षा कधी द्यायची, परीक्षा किती वेळाची असेल, परीक्षेमध्ये काय असेल, चला त्याविषयी जाणून घेऊया। तर परीक्षा एकूण 50 मिनिटाची असेल, परीक्षेमध्ये एकूण 50 प्रश्न असतील, 50 प्रश्न 50 मिनिटे वेळ। आता हे 50 प्रश्न सोडवायचे, पैकी फक्त 30 प्रश्न जरी तुम्ही सोडवले तरीसुद्धा चालतील किंवा 50 प्रश्न सोडवले तरीसुद्धा चालतील। आता यामध्ये प्रश्न जर चुकीचा सोडवला तर त्याबद्दल तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही। मी परत एक वेळा वाक्य रिपीट करतो, ज्या चुकीच्या प्रश्नाला तुम्ही नोंदवलेला आहे किंवा जर उत्तर तुमचं चुकलं तर त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही। 50 प्रश्नांपैकी 30 प्रश्न जरी सोडवले तरीसुद्धा चालतील, मात्र जर 30 प्रश्न ते ॲक्युरेट आहेत किंवा नाही अशी जर संदिग्धता असेल तर तुम्ही पुढं 50 प्रश्न अटेंड करू शकता। शिवाय निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळं प्रश्न विजिट करायला हरकत नाही, ते तुम्ही स्वतःचा वैयक्तिक निर्णय घेऊ शकता। दुसरी बाब, ज्या वेळेला तुम्हाला परीक्षा द्यायची त्यावेळेला मग कुठं बसावं, कुठंही बसा, नेटवर्क ज्या ठिकाणी व्यवस्थित आहे त्या ठिकाणी बसा, कॉम्प्युटर वापरत असाल तर त्याला बॅकअप आहे का इन्व्हर्टरचा किंवा UPSचा ते पहा, लॅपटॉप वापरताय किंवा टॅब वापरताय, मोबाईल वापरताय तर ते व्यवस्थितरित्या फुल चार्ज केलेले आहेत का पहा, आणि महत्त्वाची व्यवस्था म्हणजे त्याला इंटरनेटची जोडणी प्रॉपर आहे का या बाबी तुम्ही चेक करूनच पुढं परीक्षेला सुरुवात करावी। चला तर मग आता या सर्व बाबी आपल्याकडं व्यवस्थित आहेत असं समजू आणि परीक्षेला आपण सुरुवात करू। मग परीक्षेला सुरुवात करत असताना कोणत्या बाबी पाहायच्यात तुम्हाला, तर सर्वप्रथम तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। मग त्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी परीक्षेबाबत तुम्हाला सविस्तर सूचना दिलेली आहे, लिंक दिलेली आहे। मग टेस्टवर तुम्ही क्लिक करू शकता, टेस्ट देऊ शकता द्यायची असेल तर, नाही तर डायरेक्ट तुम्ही तुमची परीक्षा स्टार्ट करू शकता। मात्र यासाठी तुम्हाला कोणती बाब लागणार आहे, तर तुम्हाला तुमचा PNR नंबर लागणार आहे। तर PRN नंबर तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवावा, ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवायची आहे। PRN नंबर चुकीचा नोंदवू नये आणि नंबर ज्या वेळेला तुम्ही टाकाल त्यावेळेला खालच्या बाजूला परत तुम्हाला डेट ऑफ बर्थ मेन्शन करायची आहे आणि डेट ऑफ बर्थ मेन्शन केल्यानंतर आपण प्रॅक्टिकली पाहूया। पहा, हा लोगो आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा आणि मी वेबसाईटकडे जातो आहे, बॅक येतो, गुगल ओपन करा, कोणतंही ब्राउझर जे अपडेटेड ब्राउझर असेल तर ते ब्राउझर तुम्ही ओपन केलं तर बरं राहील। पहा, वरच्या बाजूला मी YCMU टाकलेलं आहे, खाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी,
या युनिव्हर्सिटीला क्लिक केलेलं आहे. खालच्या बाजूला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ब्रॅकेटमध्ये डिजिटल युनिव्हर्सिटी या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. वेबसाईट ओपन झालेली आहे, तुमच्या समोर दिसते आहे. आता या ठिकाणी जर पुढं पाहिलं तर इथं पहा, नोटीसमध्ये सुस्पष्टपणे तुम्हाला माहिती दिसेल. पहा आता कोणती माहिती, मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेचा सराव करण्यासाठी क्लिक हियर. ओके, आता पुढं जर मोर आपण ऑप्शनवर क्लिक केलं तर आपल्याला आणखीन काय दिसेल, तर वेगवेगळ्या बाबी इथं दिसून येतील. याच्यामध्ये जी बाब तुम्हाला हवी आहे ती तुम्ही घेऊ शकता, मात्र आपल्याला कोणत्या बाबीकडे जायचं आहे तर परीक्षा द्यायची आहे ना, मग परीक्षा देण्यासाठी त्यासाठी कोणती वेबसाईट आहे ती पहा, कळत नसेल परत या आणि या लिंकवर क्लिक करा. हे पहा शेवटची जी लिंक आहे त्याच्यावर मी क्लिक केलेलं आहे. पुढं पहा PRN नंबर हा जो आहे तर तुमचा परमनंट रजिस्टर्ड नंबर असतो किंवा याला रजिस्ट्रेशन नंबर म्हणून ओळखलं जातं, तो तुम्हाला टाकायचा आहे. खालच्या बाजूला डेट ऑफ बर्थ, वरच्या बाजूला डेट मंथ आणि इयरच्या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर शेवटी सिलेक्ट ॲक्टिव्ह टेस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमची एक्झाम स्टार्ट होते, मग टेस्ट सुरू करायची का एक्झाम प्रत्यक्षात सुरू करायची हे ऑप्शन विचारलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरू करू शकता. बरं, आता हे करत असताना जर एखाद्या विद्यार्थ्याचं इंटरनेटमध्येच डाऊन झालं, PC बंद पडला, पॉवर कट ऑफ झाला किंवा आणखीन इतर टेक्निकल इश्यू कोणत्याही प्रकारचे येऊ शकतात, घाबरण्याची गरज नाही. परत तुम्ही लॉग इन करू शकता PRN नंबर वगैरे देऊन, तुम्हाला तिथून पुढं लॉग इन तुमचं मिळून जाईल आणि प्रॉपर वेनी तुम्ही कंटिन्यू करू शकता. जसं एखादा व्हिडिओ जर यूट्यूबवर तुम्ही पाहिला, व्हिडिओ काय झाला अर्धवट पाहिला, इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट झालं, परत तुम्ही तोच व्हिडिओ जर क्लिक केला तर तो व्हिडिओ जिथपर्यंत पाहिला होता तिथपासनं पुढं जसा तुम्हाला दाखवला जातो सेम तशाच पद्धतीनं तुमची एक्झाम जिथपर्यंत गेलेली आहे, जिथपर्यंतचा वेळ आहे तिथपासून पुढचा वेळ ॲड करून तुम्हाला ती एक्झाम पुढं कंडक्ट करता येऊ शकते. घाबरण्याची आवश्यकता नाही. 50 प्रश्न आहेत, 50 मिनिटाचा वेळ आहे, 30 प्रश्न सोडवायचे आहेत, काळजी करण्याची आवश्यकता नाही. अशा ठिकाणी बसा ज्या ठिकाणी क्राऊड म्हणजे बाजूचा नॉईज, वेगवेगळ्या घरामधल्या ॲक्टिव्हिटीचा आवाज येणार नाही आणि जर एक्झाम देत आहे तर फक्त 50 मिनिटाची शांतता घरामध्ये राखण्यासाठी सांगावी ही सर्वांना विनंती. दुसरी महत्त्वपूर्ण बाब, परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार करण्याच्या भानगडीत आपण पडू नये, कारण तुमचा माईक आणि तुमचा व्हिडिओ या दोन्ही बाबी त्या ठिकाणी रेकॉर्ड केल्या जात आहेत आणि जर गैरवर्तन किंवा इतर बाबी, इवन तुम्ही चेअरवरून जरी बाजूला इकडं तिकडं हालचाल करण्याचा पाहण्याचा जर प्रयत्न केला तर लागलीच तुम्हाला तशा पद्धतीची वॉर्निंग दिली जाईल आणि जर तुम्ही परत आणखीन हालचाल केली तर तुमची एक्झाम त्या ठिकाणी क्विट केली जाईल. यासाठी कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन न करता उद्याची परीक्षा व्यवस्थितरित्या शांत डोक्याने, आत्मविश्वासाने आणि बिनधोक वातावरणामध्ये द्या. माझ्याकडून उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जात जात परत एक वेळा सांगतो, YSWMEE वेबसाईटला भेट द्या, खालच्या बाजूला त्या ठिकाणी परीक्षेबद्दलची लिंक दिलेली असेल त्या लिंकवर क्लिक करा. ही स्क्रीन तुमच्या समोर येईल, स्क्रीनमध्ये PRN नंबर मेन्शन करा, डेट ऑफ बर्थ टाका. दुसरी इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इन्सर्ट करायची आहे, ती म्हणजे तुमचा सब्जेक्ट. सब्जेक्ट इन्क्लूड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमचा फोटो आणि एक्झाम स्टार्टबद्दल ऑप्शन विचारलं जातं. जर तो फोटो तुमचाच असेल तर कन्फर्म करायचं आणि एक्झाम तुमची स्टार्ट होते. ओके, पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. थांबूया, धन्यवाद.